बघितलं ना, आपण जर अर्पिताच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता तर त्या माणसाने अर्पिताला पराकोटीचा त्रास दिला असता. मला एक गोष्ट कळत नाही, तो माणूस आपल्या अप्पूला का छळत होता? दिवाकरचा सूट घेण्यासाठी. अर्पिताच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी त्याचा पाठलाग केला नाही तर आज अर्पिता त्याच्या गोळीची शिकार झाली असती. अप्पू, तू त्याला भेटायला जाणार होतीस हे तू आम्हाला आधी का नाही सांगितलंस? नाहीतर काय, सिद्धार्थ तुझ्या मागे मागे आला नसता तर काय अनर्थ होणावला असता, कळतंय ना तुला? सिद्धार्थ, माझा या गोष्टीवर अजूनही विश्वास बसत नाहीये. दिवाकरने आधी कधी त्याच्या भावाबद्दल काही सांगितलं नाही. दिवाकर कसा माणूस होता हे मी तुला सांगायला हवं अर्पिता? सिद्धार्थ, तुमचा तो वाद राहू दे. हे बघ, आपण आता हा सगळा वाद मिटवूया आणि त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागूया. हॅलो, हा इन्स्पेक्टर मोहिते. हो, तो मला तिथे काल भेटायला आला होता. काय, सुधाकरने खरंच त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे? ठीक आहे, मी संध्याकाळी तिथे येऊन जाईन. थँक्स. काय झालं? इन्स्पेक्टर रवी मोहितेंचा फोन होता. सुधाकरने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे ते सांगायला फोन केला होता. आता तरी तुझ्या मनातल्या शंका फिटल्या का? आता लग्नाला तयार आहेस ना? तयार आहे म्हणजे काय, एका पायावर तयार आहे ती. लग्न इतकं जवळ आलंय, आता आपल्यालाच घाई करायला हवी आहे. अहो, मी काय म्हणते, तुम्ही यशला फोन करून अमृताला पण बोलवून घ्या ना, म्हणजे तिची विश्रांती होईल आणि आपल्याला दोन्ही मुलींचा सहवास मिळेल. मी बोलू का यशशी? प्लीज, फक्त यशला सांग की अमृताला 2 दिवस घरी पाठव म्हणून. मी बोलतो, येऊ मी.